छोटे साहेबांचा फोन. हॅलो, नमस्कार साहेब. काय झालं, आली का ती मुलगी परत? नाही ना साहेब, मी आता काय करू साहेब? नाही, आता तुम्ही काहीच करू नका, फक्त ती मुलगी परत आली की मला कळव. हो साहेब. एसीपी कडेच गेली असणार. काही खाल्लंस? बरं ठीक आहे, मी जेवण घेऊन येते. मला भूक नाही, पण तरी खावं लागेल तुला. मी सांगते म्हणून का? बाईचं खाऊन घेतो. ताई इतक्या वेळा फोन करतोय, तिला दिसत नाहीये का की माझा फोन म्हणून उचलत नाही? काय पद्धत आहे? हॉस्टेल मधून असं वाटेल तेव्हा कसं निघून जाऊ शकते? आता हॉस्टेलचे रूल्स अँड रेग्युलेशन या मुलीला समजून सांगायचे का? आजच बॉन केलं होतं पण लगेच नियम मोडते म्हणजे काय? एसीपीलाच फोन करतो. या वस्तीत छापा मारायचा म्हणजे एक्स्ट्रा फोर्स लागणार आपल्याला. कमिशनर ऑफिसला कळवा तसं लगेच. दोन टीम असतील, एक टीम या इथून आत घुसेल आणि एक मिनिट मिस्टर शांतनू, एका कॉल करतात आत्ता. हॅलो एसीपी म्हात्रे, मला जर मी जरा एका मीटिंग मध्ये बिझी आहे, तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो. ओके हो, पण मला फक्त हा. सो दोन टीम असतील, एक टीम मी लीड करीन. तू जा पल्लवी, मी आणि माझं नशीब. तू तरी किती पुरी पडशील माझ्या आयुष्याला. तू तू खरंच जा. ताई, ताई मी कुठेही जात नाही, तुझ्यासाठी आले मी. तू झोप निवांत.
अरे बापरे, शांतनू सरांचे एवढे फोन येऊन गेलेत. फोनकडे आता 12:30 वाजलेत. पुढ्या रात्री नको फोन करायला त्यांना. आता आई खूप निराश झाली आहे. तिला जरा उभारी द्यायला हवी, पण काय करू. दीती मॅमशी बोलून बघू का. पल्लवीचा फोन इतक्या रात्री. हा पल्लवी बोल. आय एम सॉरी, मी तुम्हाला एवढ्या उशिरा फोन केला, पण मला खरंच काही कळत नाहीये. आईची खूप काळजी वाटते. नक्की काय झालं सांगशील का मला. कसं सांगू तुम्हाला. बाबूजींनी पुन्हा ताईला मला खरंच काही सुचत नाहीये. शी, किती भयंकर आहे सगळं. मी नंदिताची अवस्था समजू शकते. पल्लवी, बरं झालं तू तिच्याकडे आली सांगता ते. पण मॅम, हॉस्टेलमध्ये कोणाला काही न सांगता आली मी ते. कोणाचीही परमिशन घेतली नाहीये. शांतनू सरांचे फोन येऊन गेले, पण मी गडबडीत होते आणि कदाचित ते आता चिडले असतील. काय ऐकावं लागेल कोणास ठाऊक. हे बघ, ते सगळं ठीक आहे. तू काही मोठी चूक केलेली नाहीयेस पल्लवी. आणि शांतनू चिडलाय तर त्याला नीट समजावून सांग. आणि त्या उपरी त्याचा राग गेला नाही तर प्रभाकर आहेच ना, तो घेईल सांभाळून सगळं. तू आता ती काळजी करू नकोस. तू नंदिताकडे लक्ष दे. ती काही बोललीये का. नाही, फार काही बोलत नाहीये. रडते का ग. मी आल्यापासून सतत रडते. मोकळं होण्यासाठी तेवढंच माध्यम आहे तिला. आणि बोलली नाही तर मन हलकं कसं होईल सांग. तू असं कर, तू आज रात्री तिथेच राहू. द्या बोलू आपण सकाळी. हो मॅम. ठेव आता फोन आणि तूही आता विश्रांती घे. गौरव तिथे आहे, त्याचा काही त्रास आता नाही. आता माझ्या वाटेला फिरकतही नाही ते. ठीक आहे, ठेवू. पल्लवी, काय विचारते. मी ठेवू का फोन. बायकोच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी हवं ते करण्याचा अधिकार कोणी दिला नवऱ्याला. चांगले मार्क्स मिळाले शिरसेकरच्या ग्रुपला. तशी ती आहे टॅलेंटेड, फक्त हट्ट आणि ॲटिट्यूड यामुळे सगळं घालवून बसणार आहे. हा बोला गाडेकर. मिस्टर शांतनू, मी एसीपी मात्रे बोलतोय. ओ सॉरी, ऍक्च्युली माझ्या हॉस्टेलच्या वॉचमनचा फोन येणार होता मला, मी त्याची वाट बघत होतो. अच्छा, काही झालंय का मिस्टर शांतनू, एनी प्रॉब्लेम. कसला प्रॉब्लेम. नाही, तुम्ही फोन केलात तेव्हा मी नेमका बिझी होतो. मला वाटलं काही महत्वाचं असेल म्हणून मग मी. नाही, चुकून लागला होता तुम्हाला. आर यू शुअर मिस्टर शांतनू. त्यात शुअर नसल्यासारखं काय. नाही काय, आम्ही डिपार्टमेंटची माणसं,
आम्हाला प्रश्न विचारण्याची आणि सत्य शोधून काढण्याची सवय असते ना. पण सत्य शोधण्यासारखं काही घडलेलं नाही आणि प्रश्न विचारण्यासारखंही. गुड नाईट. एक मिनिट मिस्टर शांतनू. मिस पल्लवींना काही झालंय का? मला काय माहीत? ते तुम्हाला माहीत असेल ना. मला मला का माहिती असेल? ठीक आहे, मी ठेवतो आता, मीटिंग आहे मला. बर ठीक आहे, गुड नाईट. काय म्हणालो मी? मीटिंग. ताई, तू झोप ना. कशी येईल झोप? डोळे बंद केले की नको नको ती स्वप्न पडतायत. असं वाटतंय सगळीकडून सगळे तुटून पडतायत आणि माझे लचके तोडतायत. नवऱ्याचं सोड ग, तो परकाय. पण माझ्या जन्मदात्या बाबांनाच मी जर नको असेल तर. काही बास, अगं काय बोलतेस तू? तुला माहितीये पल्लवी, बाबा पुण्यात आले, असीमच्या हॉस्टेलवर आहेत. पण त्यांना एकदाही मला भेटावं असं वाटलं नाही. काय बाबा इथेत? तुला माहितीये मला आता या क्षणी काय वाटतंय? बाबांनी माझं लग्न लावून देण्यापेक्षा मला परसातले विहिरी गळ्यात धुंडा बांधून ढकलून द्यायला हवं होत. म्हणजे मी कोणावर ओझ बनून राहण्याचा प्रश्नच आला नसता. बाई बास झाला आता, खरंच बास. तू कोणावरही ओझ नाहीयेस, खूप चांगली आहेस तू. आजपर्यंत कधीही कोणाच्या वाईटाचा विचार केला नाही. तुझ्यावर अत्याचार करणारे चुकीचे, तुझ्यावर आरोप करणारे चुकीचे आणि त्यांना याचा जाब विचारणारे मी, नक्कीच विचारणारे. तू? हो, मी थोडा बाहेर गावी आहे. हो बाबा, मी तुम्हाला नंतर फोन करतो. बाबा तुझी इथे यायची हिंमत का झाली? हिमतीपेक्षा ही इच्छा कशी झाली हे विचारा बाबा. खर तर यायचंच नव्हतं मला तुमच्या समोर, पण तुमच्या कृत्यामुळे यावं लागलं. काय केलं मी? तुमच्या दोन्ही मुली जन्माला येत्या क्षणी त्यांना मारून का नाही टाकलं तुम्ही बाबा? ए, खूप झाला तुझा आगाऊपणा. दादा तू यात नाही बोललास तरच बरं होईल. चालते होईत ना बाबा? चालते हो. तुम्हाला प्रश्न विचारणारं कोणी नको सर ना? मला पण तुमच्या आयुष्यातून हाकलून दिलं. तुमच्या दृष्टीनं तुमच्या घरासाठी कलंकच आहे ना मी. पण बाबा ताईचं काय? ताईनी तर तुमचंच सगळं ऐकलं ना नेहमी. आता तिने असा कुठला अपराध केला की तिच्या जिव्हारी लागेल असं बोलला तुम्ही तिला? चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्यात. जिवारी लागण्याचं काहीच कारण नाही आहे. पण काय काय तिखट मीठ लावून सांगितलंच नाही ला? ताईनी काही तिखट मीठ लावून सांगितलं नाही, उलट तुम्हीच तिच्या जखमांवर मीठ चोळलं. तू शांत हो, मी तुला सांगत होते ना आपण आपण इथे यायला नको होत. चल आपण जाऊया. चालते माहित ना, असे दार लावून घे. पल्लू पल्लू नाही ताई,
बाबा माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत तोवर इथून कुठेही जाणार नाही. कसली उत्तर हवी आहेत तुला? एकतर स्वतः घराण्याची अब्रू वेशीवर टांगलीस आणि आता हिला फूस लावून तिचा संसार मोडण्याचा प्रयत्न करतेस तू. बाबा कसला संसार? दोघांनी एकत्र येऊन आनंदी आयुष्य जगण्याला संसार म्हणतात, पण ताई फक्त नरकवास भोगतीये, संसार नव्हे. तुम्ही कधी विचारलं तिला की बाळा तू कशी आहे, सासरी सगळं बरं चालू आहे ना, नवऱ्याचा काही त्रास तर होत नाहीये ना? सासरी गेल्यावर मुलींनी सांभाळूनच राहायचं असतं. तुला काय कळणार म्हणा? मुलीनं सांभाळून राहायचं आणि नवऱ्यांनी काय करायचं? ती मरेपर्यंत तिचा छळ करायचा. अभा ताईची दुःख कोणापुढे मांडायची तिला? नवऱ्याने हकलून दिलं घरातून तर जगणं अवघड होईल असं म्हणाला तुम्ही तिला? स्वतःच्या पोटच्या पोरीला असं कोणी कसं बोलू शकतं? पोटची मुलगी आहे म्हणूनच काळजीने बोलतोय. तुझी काळजी वाटली असती तर तिला स्वतःच्या पायावर उभा राहायला मदत केली असती तू. तिच्यासाठी नवरा शोधताना त्याचं घरदार नाही तर त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा विचार काय हे पण बघितलं असतं तुम्ही. जरा बघा तिच्याकडे, बघा तिची अवस्था. बाबा खचली आहे ती आणि आता तुमच्या बोलण्यामुळे अजून उद्ध्वस्त झाली. रात्रभर तिच्या उशाशी बसून होते, अजिबात झोप लागत नव्हती तिला आणि लागली जरी तरी बसून उठत होती ती. हे सगळं कोणामुळे? तर गौरव भाऊजींमुळे. गौरव रावांबद्दल तुला काय माहिती आहे का? आणि त्यांनी तुला असा काय त्रास दिला? माझ्याशी ते कसे वागले, काय त्रास दिला हे नाही सांगायचे ना, कारण मला माहितीये तुमचा त्यावर विश्वास नाही बसणार आणि त्याचा तुम्हाला काही फरकही नाही पडणार, कारण तुमची धाकटी मुलगी तुमच्यासाठी मेली आहे ना. पण बाबा ताईसाठी मी तुमच्याकडे विनंती करते, प्लीज त्या राक्षसाच्या तावडीतून ताईला सोडा. बस मुलगी आहे, स्वतःच्या बापाला बहिणीचा संसार मोडायला सांगतेस? नंदिता, या मूर्ख मुलीच्या नादाला लागून मूर्खासारखे निर्णय घेऊ नकोस. नवऱ्यानं माहेरी पाठवलेल्या मुलीला लोक टोमणे मारून कसं हैराण करतात माहिती आहे ना तुला? एकदा अनुभव घेतलायस तू त्याचा. बाबा लोकांचं काय सांगता तिला? तुम्ही पाठिंबा द्या ना तिला, लोकांकडे लक्ष देऊ नका असं तुम्ही सांगा तिला. त्याच समाजात राहायचंय मला. तुझ्यासारखं सगळंच धाब्यावर बसून मला नाही जगता येणार. स्वतःच्या मुलीसाठी नाही, तुम्हाला तिचा होणारा छळ मान्य. चुकीच्या गोष्टीसाठी समाजाला विरोध करणं मान्य नाही. एक शब्द बोलू नकोस नाहीतर दोघींची थोबाड पडेल. असेम जायला सांगा ना, जायला सांग. जाणारच आहे बाबा, पण एक सांगते, मी इथे माझ्यासाठी नाही ताईसाठी विनंती करायला आले होते. म्हटलं तिची अशी अवस्था बघून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल, माझ्या लक्षात नाही आलं. मला काळीजच नाहीये बाबा, खरं म्हणजे तुम्ही मुलींना जन्मच द्यायला नको होता आणि त्यापेक्षाही तुमच्यासारखे वडील
कुठल्याच मुलीला मिळायला नको. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.